श्री सिंधुताई सपकाळ यांना देऊळगाव माडीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। दिनांक 6 जानेवारी सिंधुताईंच्या अचानक जाण्याने सामाजिक क्षेत्राची कधी भरून न येणारी हानी झाली। हजारो अनाथ निराधार बालकांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण, नंतर लग्न करून देणे अशी समाजसेवा, तारेवरची कसरत या अतुल्य कामासाठी माईने आपले आयुष्य वेचलं। माईंना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता देऊळगाव माडी येथील भूषण तरुणाई फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम विठ्ठल मंदिरासमोर आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून माईंच्या जीवनावर प्रकाश टाकून अनेक आठवणींना उजाळा दिला। शाळेतील विद्यार्थ्यांनी माईबद्दल गीत गायन करून माईबद्दलचे प्रेम व्यक्त केले। सर्व गावकऱ्यांच्या वतीने स्वर्गीय पद्मश्री माई सिंधुताई सपकाळ यांना राज्य शासनाने त्यांच्या नावे राज्यस्तरीय सेवाभावी पुरस्कार सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मग केंद्र सरकारने माईंना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे ही सुद्धा मागणी यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आली। या कार्यक्रमांचे प्रास्ताविक जलसंपदा विभागाचे अभियंता नारायण आत्माराम बडी यांनी केले। यावेळी पत्रकार कैलास राऊत, दिगंबर अंबोरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकला। यावेळी कार्यक्रमासाठी तुकाराम मगर अध्यक्ष, संतोष सावडकर, विजय भराड, विष्णू राजगुरु, राजेश मगर, रवींद्र मुरुशे, रवींद्र सुरुशे, डॉक्टर विठ्ठल भराड, रामभाऊ बडी इत्यादी मान्यवर यासह राजगुरु कोचिंग क्लासेसचे सर्व यासह गावातील असंख्य गावकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार राऊत यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरुणाई फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले।